आयसोथर्म हा शब्द दोन अर्थांनी जीवशास्त्रामध्ये येतो, बायोलॉजीमध्ये येतो. त्याच्यापैकी एक अर्थ आहे तो कार्टोग्राफीसोबत जोडलेला आहे. कार्टोग्राफी म्हणजे नकाशाचं विज्ञान, द सायन्स ऑफ मॅप्स ऑर चार्ट्स, त्याला कार्टोग्राफी म्हणतात. नकाशे बनवताना म्हणजे चार्ट्स बनवताना त्याच्यावर वेगवेगळे पॉइंट्स आणि त्यांना जोडणाऱ्या रेषा आपण बनवतो. ह्या ज्या लाईन्स असतात ह्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. त्याच्यापैकी एक प्रकार आहे तो म्हणजे एखादा वाढता कर्व असेल किंवा एखादा कमी होणारा असेल. पण नकाशांवर ज्या रेषा आपण ओढतो काढतो तर त्याच्यामध्ये नद्यांचे मार्ग किंवा व्यापारी प्रवासाचे मार्ग असे वेगवेगळे आपण फॉर्म्स त्याच्यावर काढतो. त्याच्यापैकी एक खूप मस्त महत्त्वाचा एक फॉर्म आहे तो आहे वर्तुळाकार असणारा. जगाच्या वेगवेगळ्या देशांमध्ये एक विशिष्ट तापमान जर काही ठिकाणी सारखं असेल तर त्याला आपण एखाद्या डॉटेड लाईननी दाखवू शकतो. म्हणजे आपण आर्क्टिक सर्कलचं उदाहरण घेऊयात. ही एक वर्तुळाकार असलेली मॅपवरची स्ट्रक्चर आहे. उत्तर ध्रुवाकडे म्हणजे नॉर्थ पोलकडे त्याच्या जवळ असलेल्या काही देशांमधून जिथलं वॉर्मेस्ट टेम्परेचर म्हणजे सगळ्यात जास्त असलेलं तापमान हे 10 डिग्री सेल्सिअस इतकं आहे, यांना जोडणारी आपण जर रेष यांना हे पॉईंट्स जर आपण जोडत गेलो, हे डॉट्स आपण कनेक्ट करत गेलो, तर त्याच्यापासून आपल्याला मिळतं एक वर्तुळ, एक सर्कल. त्याला आर्क्टिक सर्कल असं म्हणतात. आणि याच्याकडून उत्तर ध्रुवाकडे असलेला जो मधला पट्टा आहे याला आर्क्टिक रिजन असं नाव आहे. आपल्याला एका अशा पक्षाचा उल्लेख ऑर्निथॉलॉजीमध्ये म्हणजे आपल्या व्हर्टिब्रेट्स ॲनिमल क्लासिफिकेशन टॉपिकमध्ये येतो. त्या पक्षाचं नाव आहे आर्क्टिक टर्न. म्हणजे एक असा पक्षी जो 365 दिवसामध्ये म्हणजे वर्षभरामध्ये एका ध्रुवापासून दुसऱ्या ध्रुवापर्यंत पूर्ण एक चक्कर मारतो, असा पक्षी. आर्क्टिक सर्कल हे अनेक देशांमधून पास होतं पण तिथलं सगळ्या ठिकाणचं तापमान हे अंदाजे वॉर्मेस्ट टेम्परेचर म्हणजे सगळ्यात जास्त असलेलं तिथलं तापमान हे 10 डिग्री सेल्सिअस इतकं आहे. त्याच्यापेक्षा खालीच मग इतर ऋतूंमध्ये तिथलं तापमान असेल. हा एक बर्फाळ झोन आहे. पण या भागामध्ये या परिसरामध्ये तापमान एकसारखं आहे म्हणून याला आयसोथर्म रिजन ऑन द मॅप असं कार्टोग्राफीमध्ये म्हणतात. या रिजनमध्ये एक ठराविक बायोडायव्हर्सिटी आहे. आणि आयसोथर्म हा शब्द आपल्याला आणखी एका अर्थाने बायोलॉजीमध्ये येतो, जीवशास्त्रामध्ये. विशेषतः तो झूलॉजीमध्ये येतो. झूलॉजीमध्ये असे प्राणी ज्यांच्या शरीराचं तापमान हे कॉन्स्टंट असतं म्हणजे बदलत नाही त्यांना आयसोथर्म्स किंवा होमिओथर्म्स म्हणतात. याच्या नेमका विरुद्ध शब्द आहे तो आहे पॉइकिलोथर्म. म्हणजे असे प्राणी ज्यांच्या शरीराचं फिक्स्ड बॉडी टेम्परेचर नसतं. आपण सगळ्या व्हर्टिब्रेट्सचं उदाहरण घेऊयात. लेट्स टेक एक्झाम्पल ऑफ ऑल व्हर्टिब्रेट्स. फिशेस आहेत, ॲम्फिबियन्स, रेप्टाईल्स, एव्ज आणि मॅमल्स. हे 5
समूह आपण व्हर्टीब्रॅटामध्ये पाहतो, फायलम कॉर्डॅटामध्ये. आता हे जे पाच समूह आहेत, पायसेस, एम्फिबियन्स, रेप्टाईल्स, एव्ज आणि मॅमल्स, यांच्यापैकी पहिले तीन म्हणजे मासे, उभयचर प्राणी आणि सरपटणारे प्राणी म्हणजे फिशेस, एम्फिबियन्स आणि रेप्टाईल्स, हे तिन्हीही प्रकारचे प्राणी हे त्यांच्या शरीराचं तापमान हे आजूबाजूच्या अवतीभोवतीच्या तापमानाच्या अनुसार बदलतात. त्यांच्या आजूबाजूच्या पाण्याचं तापमान जास्त असेल तर माशांच्या शरीराचं तापमान इंटरनली वाढतं, आणि जर ते कमी असेल तर त्यांच्या शरीराचं तापमान हे कमी होतं. यांना आपण कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स किंवा थंड रक्ताचे प्राणी किंवा आपण त्यांना पॉइकिलोथर्म्स असं म्हणतो. परंतु पक्षी आणि सस्तन प्राणी, बर्ड्स आणि मॅमल्स, या दोन्हीमध्येही शरीराचं तापमान हे कॉन्स्टंट असतं, ते बदलत नाही, आणि म्हणून त्यांना आपण वॉर्म ब्लडेड किंवा आयसोथर्म्स किंवा आपण त्यांना होमिओथर्म्स असं म्हणतो. हा एक संदर्भ. आयसोथर्म हा शब्द अशा दोन अर्थाने येतो, त्याच्यापैकी पहिला शब्द येतो नकाशावर असलेलं एक असलेल्या जोडलेल्या रेषांचा असा एक लोकस, असा एक त्यांचा बिंदू संच, असा सेट ऑफ पॉइंट्स जो एक विशिष्ट आकार तयार करतो आणि त्या सगळ्या ठिकाणचं तापमान हे एकसारखं असतं. आर्क्टिक सर्कल त्याच्यापैकी एक आहे. हा जो भाग आहे तो योगायोगाने ॲस्ट्रॉनॉमीमध्ये म्हणजे खगोलशास्त्रामध्ये तो बियर कॉन्स्टेलेशनमध्ये येतो. आता हे बियर कॉन्स्टेलेशनमध्ये येतं आणि म्हणून ग्रीक भाषेतला शब्द आर्क्टिक म्हणजे बियर म्हणजे अस्वलासारखं, असा त्या रिजनला एक त्या रिजनसाठी एक नाव आपण वापरतो, आर्क्टिक सर्कल म्हणतो. आणि विशेष दुसरं विशेष म्हणजे या परिसरामध्ये एक स्पीशीज आहे, ती आहे सगळ्यात जास्त वजनदार असलेल्या, हेवी असलेल्या पोलार बियर्सची. हा एक गमतीशीर योगायोग आहे की हा रिजन पण बियर कॉन्स्टेलेशनमध्ये येतो आणि या रिजनमध्ये पोलार बियर्स पण भरपूर आढळतात. इसवी सन 2007 मे महिन्यामध्ये असं अनाउन्स केलं गेलं की या पोलार बियर्सची संख्या ही कमी होते आहे. इट हॅज बिकम थ्रेटन्ड स्पीशीज, अशा बातम्या त्या काळामध्ये आल्या, त्याची नोंद तशी झाली. हा उत्तर ध्रुवाच्या जवळचा भाग आहे आणि तिथं असलेलं एक स्वतःचं जैव वैविध्य आहे, बायोडायव्हर्सिटी आहे. आता याच्या नेमकं विरुद्ध असलेला एक भाग आहे, ऑपोजिट असलेला, आणि म्हणून तो आर्क्टिकच्या विरुद्ध आहे, साऊथ पोलकडे आहे, आणि म्हणून त्याचं नाव अंटार्क्टिका. हा साऊथ ओशन दक्षिण समुद्राच्या सीमांनी वेढलेला असलेला जगातला एक बर्फाळ प्रदेश आहे. जीवशास्त्रामध्ये एक क्रायोस्फियर नावाची संकल्पना येते. जगभरामध्ये वेगवेगळे नैसर्गिक संसाधन म्हणजे नॅचरल रिसोर्सेस यांच्या प्रकाराच्या अनुसार पूर्ण पृथ्वीचं वेगवेगळ्या भागामध्ये आपण विभाजन करतो. पृथ्वीचा पाणी असलेला भाग त्याला आपण हायड्रोस्फियर म्हणतो. पृथ्वीचा खडक असलेला भाग, जमीन असलेला भाग याला आपण लिथोस्फियर म्हणतो. तसा हा बर्फाळ परिसर जो आहे याला क्रायोस्फियर म्हणतात. क्रायोस्फियर, CRYO, क्रायो या शब्दाचा अर्थ आहे अतिशय थंड असणारा, जास्त थंड असणारा, अल्ट्रा कूल असणारा, आणि म्हणून त्याच्यासाठी शब्द वापरतात क्रायो, CRYO, क्रायो.
ह्या क्रायोस्फियरमध्ये देखील सजीव आहेत का याचं कुतूहल माणसाला आहे. पूर्वी असं समजलं जायचं की अंटार्क्टिकामध्ये संपूर्ण प्रदेश तिथला दक्षिण ध्रुवाजवळचा हा गोठलेल्या समुद्राचा किंवा नद्याचा भाग असावा आणि त्याच्यामुळे तिथं सजीव सृष्टी नसावी, लाईफ तिथं नसेल अशी एक धारणा वैज्ञानिकांची होती. अनेक देशांनी आपल्या एक्सपेडिशन्स अंटार्क्टिकावर सायंटिफिक स्टडीजसाठी केल्या. जगातला हा एक असा खंड आहे जिथं कुठलीच देशं नाहीत, परंतु जगभरातल्या 25 देशांमधून तिथं 4,000 वैज्ञानिक दरवर्षी अभ्यासासाठी जातात. तिथं जेव्हा समर उन्हाळा म्हणजे तिथं असलेला दीर्घकाळचा दिवस असतो, म्हणजे 6 महिन्याचा दिवस, 6 महिन्याची रात्र असं आपण ढोबळमानाने म्हणतो, तर तिथं जेव्हा दिवस असतो तेव्हा त्या दिवसांमध्ये म्हणजे 22 सप्टेंबर ते 21 मार्च आणि 22 मार्च ते 21 सप्टेंबर असे दोन भाग करण्यात येतात. तर त्याच्यापैकी जो दिवस असलेला भाग आहे त्या दिवसांमध्ये वैज्ञानिक तिथं जातात, त्यांचे स्टेशन्स आहेत तिथे. वैज्ञानिकांना असं दिसून आलं की हा जो प्रदेश आहे या प्रदेशामध्ये एक मोठा ग्लेशियल असलेला एक मोठा हिमखंड किंवा बर्फाचा थर हा साधारणपणे 3 ते 4 किलोमीटर खोलपर्यंत आहे आणि त्याच्या खाली तिथं सरोवर आहेत. एकूण 87 सरोवर या अंटार्क्टिका प्रदेशामध्ये आहेत. या सरोवरांमध्ये देखील एक सजीव सृष्टी आहे ज्या नद्यांना जोडलेल्या आहेत, त्या भागामध्ये असलेल्या खाली बर्फाखाली असलेल्या. जसे जसे आपण अगदी टोकापासून म्हणजे दक्षिण ध्रुवापासून थोडेसे वर येऊ लागतो, म्हणजे आपण थोडे अंतरावर येऊ लागतो, तसं तसं लाईफ रिव्हील व्हायला लागतं. तिथं मग काही डायटम्सच्या प्रजाती आढळतात पाण्यामध्ये. हे डायटम्स मोठे इंटरेस्टिंग आहेत. मी मागे पण डायटम्सविषयी बोललो आहे. हा एक प्रोटिस्टचा प्रकार आहे. एकपेशीय सजीव युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम हे दोन प्रकारचे आहेत. पहिला प्रकार ज्यांना आपण बॅक्टेरिया म्हणतो आणि त्यांच्या सेल्स या अनकंपार्टमेंटलाइज असतात, म्हणजे त्यांच्यामध्ये न्यूक्लियस किंवा इतर सेल ऑर्गॅनेल्स यांच्या मेम्ब्रेन बाउंड कंपार्टमेंट आढळत नाहीत. आणि प्रोटिस्ट जे आहेत हे युकॅरियोटिक युनिसेल्युलर फॉर्म्स आहेत. बऱ्याच वेळेला त्यांचे एकत्र कलेक्शन्स आढळतात. ते अनेक वेळा चेन्सच्या किंवा शीट्सच्या फॉर्म्समध्ये आढळतात. डायटम हा एक प्रोटिस्ट आहे आणि त्याची सेल वॉल ही एका विशिष्ट पद्धतीची आहे. व जसा सोप बॉक्स असतो म्हणजे साबणाचा डबा असतो, तसा एक वरची कॅप आणि एक खाली असलेला बेस असे दोन भाग आहेत त्याला, डायटम्सच्या रचनेला. पण हा नुसता चौकोनी किंवा वर्तुळाकार नाही, तर त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळे फॉर्म्स आहेत. ही जी सेल वॉल आहे ही ज्यांच्यामध्ये आढळते त्यांना थिकेट फॉर्म्स म्हणतात. थिका याचा अर्थ आहे कवरिंग. जसं आपण ॲनॅटॉमीमध्ये थिका एक्स्टर्ना, थिका मीडिया, थिका इंटरना हे शब्द शिकतो आपण हिस्टॉलॉजीमध्ये, तसं हे थिकेट फॉर्म आहेत म्हणजे कव्हरिंग असलेले फॉर्म्स आहेत. आणि काही डायटम्स हे एथिकेट आहेत, म्हणजे जसं युग्लिनामध्ये पेलिकल प्रोटीनेशियस आढळतं तशी एक प्रोटीन शेप्ड असलेली, प्रोटीन्सपासून बनलेली एक फ्लेक्सिबल अशा प्रकारची कव्हरिंग काही डायटम्समध्ये आढळते, परंतु त्यांचे जास्तीत जास्त फॉर्म्स हे थिकेट आहेत.
याचं एक आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या सेल वॉलमध्ये असलेला थिकेट असलेल्या प्रोटिस्टमध्ये डायटम्समध्ये, तर त्यांच्यामध्ये असलेली सेल वॉल ही ही पेशीभित्तिका ही सिलिकॉन कंपाऊंड्सपासून बनलेली आहे आणि त्यांच्या बायोफिल्म्स बनतात. एक खूप छान कॉन्सेप्ट आहे बायोलॉजीमध्ये, ती आहे कोरम सेन्सिंगची. कोरम सेन्सिंग याचा अर्थ एका समूहानी केलेली एकाच वेळी केलेली एक सामूहिक ॲक्टिव्हिटी. एक उदाहरण म्हणून आपण घेऊ, आपण क्रिकेट मॅचेस जेव्हा बघतो तेव्हा स्टेडियमवर लोक उठताना एका क्रमाने उठून बसतात परत पुन्हा, आणि त्याच्यामुळे त्या प्रेक्षकांमध्ये एखादी लाट तयार झाल्यासारखी दिसते. किंवा काही विशिष्ट एक समूह हा काही विशिष्ट रंगांचे कपडे घालून उभा केला जातो, आपण जर टॉप व्ह्यूनी त्याची फोटोग्राफी केली तर त्यांच्यापासून एखाद्या देशाचा झेंडा किंवा काही विशिष्ट आकार, एखाद्या महापुरुषाची आकृती, हे असं त्याच्यामधून तयार होतं. याला कोरम सेन्सिंग असं जीवशास्त्रामध्ये नाव आहे. म्हणजे अनेक जण मिळून एकच ॲक्टिव्हिटी करतात, म्हणजे अनेक सजीव मिळून, जर अनेक लिव्हिंग फॉर्म्स मिळून जर एकाच वेळी एक गोष्ट करत असतील तर त्याला म्हणतात कोरम सेन्सिंग. याचे दोन एक्झाम्पल्स आहेत बायोलॉजीमध्ये. त्याच्यापैकी एक एक्झाम्पल आहे ते बायोल्युमिनिसन्सचं. सजीव आपल्या शरीरातून लाईट एमिट करतात काही काही जण. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये मेळघाटाच्या परिसरामध्ये, अकोल्याच्या पुढच्या भागामध्ये, तिथं काजवा महोत्सव असतो. काजवे बघण्यासाठी तिथं लोक जातात, फायरफ्लाय फेस्टिवल. तर सजीव त्यांच्या शरीरातून लाईट एमिट करतात, ह्या प्रक्रियेचं नाव आहे बायोल्युमिनेसन्स. आपल्याकडे आपल्या ऐतिहासिक ग्रंथांमध्ये अशा प्लांट्सचा देखील उल्लेख आहे ज्यांच्यामध्ये बायोल्युमिनेसन्स होतं. म्हणजे त्या वनस्पती या रात्रीच्या अंधारामध्ये प्रकाशत असायच्या, अशा वनस्पतींचे उल्लेख आपल्याकडे आढळतात. बायोल्युमिनेसन्स नावाची ही एक सायंटिफिक प्रोसेस आहे. तर बायोल्युमिनेसंट फॉर्म्स ही देखील एक, जेव्हा हे मायक्रोब्स करतात, जेव्हा एखादा डायनोफ्लॅजेलेट असेल तो जर बायोल्युमिनेसन्स दाखवत असेल नॉक्टिल्युसासारखा, तर एखाद्या समुद्राच्या पृष्ठभागावर एक अचानक निळसर मंद निळसर प्रकारचा एक प्रकाश हा ग्लो होऊन लगेच बंद होतो, ही एक त्यांची कलेक्टिव्ह ॲक्टिव्हिटी आहे. याला कोरम सेन्सिंग असं नाव आहे. मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे सूक्ष्मजीव हे त्यांच्या शरीरातून एक स्लाइमी, एक चिकट असा पदार्थ सिक्रीट करतात. आता समजा एकाच वेळी लाखो बॅक्टेरिया ते सिक्रीट करत असतील, एकमेकांना सिग्नल करून ते एकाच वेळेला ते सिक्रीट करत असतील, तर त्याची एक थिन फिल्म तयार होते आणि त्या फिल्ममध्ये, त्या चिकट अशा एक थिन स्लाइमी फिल्ममध्ये हे सगळे फॉर्म्स, मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्याच्यामध्ये येतात. याला म्हणतात बायोफिल्म फॉर्मेशन. डायटम्सचे काही फॉर्म्स हे बायोफिल्म्स तयार करतात आणि जेव्हा ते मरतात तेव्हा त्याच्यात असलेली त्यांची सिलिकॉनची सेल वॉल, सेल वॉल हा तसा डेड पार्ट आहे, तो प्रोटोप्लाझमचा पार्ट नाही आहे, तर तो आणि उरलेली बायोफिल्म ही खाली सेडिमेंट व्हायला लागते, म्हणजे तळाकडे जायला लागते आणि तिथे ती साठते. अशा लाखो वर्षापासून हे फॉर्म्स हे समुद्राच्या तळाशी डिपॉझिट होत असल्यामुळं त्यांच्यापासून सिलिकॉनचा एक थर तयार होतो, त्याला डाय ॲटोमॅशियस अर्थ असं म्हणतात. तर सिलिकॉनचे हे साठे आहेत समुद्राच्या तळाशी असणारे. डायटम्सच्या व्यतिरिक्त आणखी एक दुसरी प्रजाती या थंड प्रदेशांमध्ये आढळते. या दक्षिण ध्रुवापासून जसजसे आपण वर येऊ लागतो ऑस्ट्रेलियाकडे किंवा वरच्या भागाकडे येऊ लागतो, तसं तसं साधारण ध्रुवापासून हे 400 ते 500 किलोमीटर या प्रदेशामध्ये अनेक सिटॅशिया या ऑर्डरचे, व्हेल डॉल्फिनसारखे, सील वॉलरससारखे, इतर आणखी काही
तर ते सस्तन प्राणी या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळतात. विशेष तिथं सगळ्यात जवळ असलेला जो फॉर्म आहे, म्हणजे ध्रुवाच्या थोडा थोडाफार अलीकडे असलेला फॉर्म आहे, तो आहे पेंग्विन्सचा. हा एक असा पक्षी आहे ज्याचा आपल्या सिलॅबसमध्ये असलेला उल्लेख म्हणजे बर्ड्स हे युरिकोटेलिक असतात, म्हणजे त्यांच्या शरीरातला चीफ एक्सक्रिटरी प्रॉडक्ट हा युरिक ॲसिड आहे. जसं ह्युमन्समध्ये तो युरिया आहे किंवा फिशेसमध्ये तो अमोनिया आहे, तसा चीफ एक्सक्रिटरी प्रॉडक्ट हा बर्ड्समध्ये युरिक ॲसिड आहे. त्याचं कारण वॉटर सॉल्युबल असलेले दोन फॉर्म्स त्यांच्यामध्ये शक्य नाही, त्यांच्यामध्ये डेव्हलप होणं शक्य नाही. जर समजा त्यांचं युरिन हे जर लिक्विड असलं असतं, म्हणजे वॉटर सॉल्युबल वेस्ट असली असती, एक्सक्रिटरी वेस्ट, तर त्यांच्यामध्ये युरिनरी ब्लॅडर असायला हवं होतं आणि त्याच्यामुळं त्यांच्या फ्लाईटमध्ये डिस्ट्रॅक्शन होऊ शकेल. म्हणून ते न व्हावं ह्याच्यासाठी युरिनरी ब्लॅडर नाही आणि त्यांच्यामध्ये एक थिक अशी पेस्ट युरिक ॲसिडची एक्सक्रीट होते या बर्ड्समध्ये. पण त्याला अपवाद असलेला हा पेंग्विन आहे. तो काय, तर ते ग्युआनोटेलिक आहेत, ज्या चार नायट्रोजन कंटेनिंग बेसेस आहेत, ॲडेनाईन, ग्वानिन, सायटोसिन आणि थायमिन. तर यांच्यापैकी जो ग्वानिन आहे तो त्यांचा चीफ एक्सक्रिटरी प्रॉडक्ट आहे, असा एक उल्लेख आपल्या सिलॅबसमध्ये पेंग्विनचा येतो आहे. या थंड रिजनमध्ये असलेला आणखी एक फॉर्म आहे तो लाईफचा. क्रायोस्फियर म्हणजे थंड पाणी, थंड म्हणजे बर्फाळ असलेला भाग, जिथं कायमचा बर्फ साठलेला असतो किंवा वर्षातल्या काही ऋतूंमध्ये तो हमखास असतो. एक आणखी एक छान इंटरेस्टिंग अशी एक कॉन्सेप्ट आहे, ती येते उत्तर ध्रुवाच्या बाजूला, म्हणजे आर्क्टिक झोनकडे. या रिजनमध्ये एक ड्रंकन फॉरेस्ट नावाची एक फॉरेस्ट येते. जसं एखादा ड्रंकन माणूस आहे, तो असे हेलकावे घेत चालतो चालताना त्याच्या, तर तसंच तिथं असलेले फॉरेस्ट आहेत. म्हणजे काय, तर तिथं माती आणि बर्फ हे एकत्रितपणे तिथला पाया तयार करतात, तिथला बेस तयार करतात. ह्या माती आणि बर्फाचा जो थर आहे त्याला परमाफ्रॉस्ट म्हणतात. परमाफ्रॉस्ट, परमाकल्चर हे सॉइल सायन्स आहे आणि फ्रॉस्ट याचा अर्थ आहे बर्फ, थंड. तर बर्फ मिश्रित असलेल्या जमिनी आहेत या, आणि जसं जसं तापमान वाढतं उन्हाळ्यामध्ये तसं तसं या जमिनी खचायला लागतात आणि त्याच्यामुळं तिथं स्ट्रेट ग्रोथ झालेले जे ट्रीज आहेत ते स्लँट व्हायला लागतात, ते टिल्ट व्हायला लागतात. ही एक इंटरेस्टिंग प्रोसेस आहे. अलास्का परिसरामध्ये या प्रकारच्या फॉरेस्ट असलेल्यांचे उल्लेख आहेत अनेक बायोलॉजीच्या पुस्तकांमध्ये. पुढे या रिजनमध्ये, या परिसरामध्ये जो हा बर्फाच्या जवळचा भाग आहे, तर या रिजनमध्ये बायोडायव्हर्सिटी जी आढळते त्याच्यामध्ये क्रिल्स येतात, त्याच्यामध्ये इतर काही क्रस्टॅशियन्स येतात. इथली बायोडायव्हर्सिटी ही थोडीफार स्वतंत्र प्रकारची आहे, म्हणजे वेगळ्या प्रकारची आहे. क्रायोस्फियरमध्ये असलेले लाईफ फॉर्म्स आहेत हे. आता क्रायो हा शब्द आपल्या सब्जेक्टमध्ये आणखी एका अर्थाने येतो, तो येतो क्रायो प्रिझर्वेशनचा. एखादं लिव्हिंग मटेरियल साठवून ठेवावं असं वैज्ञानिकांना 20व्या शतकामध्ये वाटू लागलं. आता या स्टोरेजची शक्यता कशी तयार होते, तर हे स्टोरेज करण्यासाठी, हे साठवून ठेवण्यासाठी लिव्हिंग मटेरियल हे एक्स सी टू कॉन्झर्व करण्यासाठी, इन सी टू याचा अर्थ आहे त्या विशिष्ट जागेमध्ये जे नॅचरली तिथं सिच्युएटेड आहे, ते झालं इन सीटू.
म्हणजे समजा आपण एखाद्या वृक्षाचं किंवा एखाद्या जैविक प्रजातीचं संरक्षण कॉन्झर्वेशन हे त्यांच्या नॅचरल झोन्समध्ये करत असलो तर त्याला इन सीटू कॉन्झर्वेशन म्हणतात, आणि ते जर समजा दुसरीकडे आपण कुठे करत असलो तर त्याला एक्स सीटू कॉन्झर्वेशन म्हणतात. समजा एखाद्या सजीवाची टिशू आपण टिशू कल्चरसाठी स्वतंत्र साठवून ठेवायची ठरवली तर ते झालं एक्स सीटू कॉन्झर्वेशन. आता हे कॉन्झर्वेशन करण्याच्या अनेक टेक्निक्स हळूहळू विकसित होत गेल्या. एक सोपं उदाहरण सांगतो. ब्लड बँकिंगमध्ये काही प्रिझर्वंट्स टाकून एखाद्या डोनरचं ब्लड हे साठवलं जातं आणि ही साठवणूक साधारणपणे 35 दिवसांपर्यंत एक्सटेंड करता येऊ शकते त्याच्यामध्ये काही ठराविक मिक्सचर्स टाकून. परंतु त्यानंतर त्याचं काय, 90 ते 120 दिवसात RBCs या मरतात आणि बँक ब्लड बँक्समध्ये त्या ब्लडची व्हायबिलिटी ही त्याच्यात असलेल्या पेशींची संख्या कमी होण्यामुळे होते. मग त्याच्यात असलेल्या सगळ्यात जास्त संख्येत असलेल्या रेड ब्लड सेल्स या साठवता येऊ शकतात का? हो. हे जे तंत्रज्ञान आहे हे तंत्रज्ञान क्रायोप्रिझर्वेशनचं तंत्रज्ञान आहे. -196 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला लिक्विड नायट्रोजन तयार होतो आणि त्यामध्ये काही क्रायोप्रोटेक्टंट्स टाकून लिव्हिंग मटेरियल स्टोअर करता येऊ शकतं. एखादी सेल स्टोअर करता येऊ शकते, एखादी टिश्यू स्टोअर करता येऊ शकते, एखादा कॅलस स्टोअर करता येऊ शकतो. तर हे जे तंत्रज्ञान आहे याला क्रायो प्रिझर्वेशन असं जीवशास्त्रामध्ये नाव आहे. आजसाठी इतकंच. आता परत पुन्हा भेटूयात. थँक्यू फॉर लिसनिंग.